राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट स्पर्धेत क्लासिक 11 संघाने विजेतेपदावर मोहर उमटवली तर विशाल 11 संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरलाय. उल्हासनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 16 संघांना प्रवेश देण्यात आला होता. या स्पर्धेत क्लासिक 11 हा संघ अंतिम विजेता ठरला तर विशाल 11 हा संघ उपविजेता ठरला आहे. दोन्ही संघांना रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकवीर अशी विविध पारितोषिक स्पर्धा करण्यात देण्यात आली आहेत. सध्याचा तरुण वर्ग हा व्यसनाधीन झालाय. तरुण वर्गाच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हरकिरण धामी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक भरत राजवाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सोनू पंजाबी यांनी भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. उल्हासनगर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उल्हासनगरच्या अध्यक्षा सोनिया मॅडम, भरत गंगोत्री, प्रवीण खरात, बगाडे बगाडे ताई सर्वांनी या ठिकाणी आणि पंजाबी यांनी जे आयोजन केलेलं आहे. फिजिकली फिटनेस असणं गरजेचं आहे आणि म्हणून इनडोर्स आणि आउटडोर गेमची आपण ज्यावेळी तुलना करतो त्यावेळी आउटडोर गेमला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून या टुर्नामेंटच्यामध्ये फिजिकली फिटनेस विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्या उपक्रमाचा या ठिकाणी सुरुवात या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरू केलेलं आहे. कोविडचं संकट आहे असं जरी असलं तरी माणसाने खऱ्या अर्थानं मनशांती जर त्याला पाहिजे असेल तर खेळ हा सर्वात महत्त्वाचा आहे. इसलिए मैं आपको सबको बोलना चाहता हूँ, फिजिकली फिटनेस अगर रहने से आदमी का मेंटली और फिजिकली. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.